मुलांना शैक्षणिक ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान देणंही गरजेचं असल्याचं मत मराठी विश्वकोश महामंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी व्यक्त केलं. लोकमंगलच्या वतीनं देण्यात येणाऱ्या शिक्षक रत्न पुरस्कारांचं वितरण किर्लोस्कर सभागृहात झालं. यावेळी दिलीप करंबेळकर हे अध्यक्षीय मनोगतात बोलत होते. व्यासपीठावर शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर, डॉक्टर प्राचार्य ह. ना. जगताप, आशालता जगताप, देवानंद चिलवंत, मनीष देशमुख आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते शिक्षक रत्न पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. प्राथमिक शिक्षकांमधून राहुल सुरवसे, परवेज शेख यांना, माध्यमिक शिक्षकांमधून अविनाश आलदर, सुनील जवंजाळ, कनिष्ठ महाविद्यालयातून चेतन तुपकर, सोमनाथ राऊत, वरिष्ठ महाविद्यालयातून डॉक्टर विकास पाटील, क्रीडा शिक्षकांमधून किशोर मार्तंडे, डॉक्टर कलाम पुरस्कार लीला कोटी, तर इनोव्हेटिव्ह शिक्षक म्हणून राजकिरण चव्हाण यांना सन्मानित करण्यात आलं. तर आदर्श शाळा पुरस्कारानं जिल्हा परिषद शाळा मंद्रूप आणि जिल्हा परिषद शाळा अरण तालुका माढा यांना सन्मानित करण्यात आलं. प्रास्ताविक अविनाश महागावकर यांनी केलं, तर अरविंद जोशी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. नमस्कार, मी राजकिरण चव्हाण. आज लोकमंगल शिक्षक रत्न या पुरस्कारामध्ये मला उपक्रमशील शिक्षक म्हणून गौरवण्यात आलेलं आहे. या पुरस्काराच्या संदर्भात मला सांगायला आवडेल की गेल्या 12 वर्षापासून मी माझ्या शाळेमध्ये, शाळेतल्या परिसरामध्ये, त्याचबरोबर आपल्या सोलापूर जिल्हा किंवा राज्यामध्ये जे जे काम केलं त्या कामाला खूप खूप कौतुक म्हणून हा पुरस्कार मी समजतो.